नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. या मतदारसंघामध्ये मात्र ग्रामीण भागात मतदान केंद्रावर एका तरुणाने चक्क ईव्हीएम मशीन फोडल्याचा धक्कादायक प्रकार मात्र समोर आला आहे. विशेष माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ या गावात हा धक्कादायक प्रकार घडला असून भैयासाहेब येडके हा तरुण या मतदारसंघात मतदानासाठी दाखल झाला. त्यांनी आपल्यासोबत लपून आणलेल्या कुरळ आणली होती. केंद्रामध्ये दाखल झाल्यानंतर मतदान करण्याऐवजी त्याने ईव्हीएम मशीनवरच कुऱ्हाडीने घाव घातले. त्यामुळे मशीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी त्या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतलं. पण त्याने हे कृत्य का केलं अद्याप माहिती मिळू शकली नाही. या घटनेमुळे या तरुणामध्ये निवडणुकीबद्दल एकच राग असल्याचं मात्र स्पष्ट दिसून येत आहे.